मित्रांनो, आज मी तुम्हाला पेटीएम पोस्टपेडचं लिमिट कसं वाढवायचं ते सांगणार आहे। तर चला सुरू करूया। पहिल्यांदा पेटीएम हे ॲप्लिकेशन ओपन करा। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथंच न्यू म्हणून दाखवत आहे पेटीएम पोस्टपेड, ह्या नावावर क्लिक करा। पेटीएम पोस्टपेड या नावावर क्लिक केल्यानंतर तिथं तुमचं लिमिट शो होईल। तुमचं लिमिट टोटल आहे, युअर पोस्टपेड लिमिट इज 750 रुपये। हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, ज्या त्याच्या वापरानुसार लिमिट ठरतं। हे माझं लिमिट आधी 500 होतं आणि मागच्या जून महिन्यात पूर्णपणे पेटीएम पोस्टपेड बंद होतं सगळ्यांचं। तात्पुरतं होल्ड केलं होतं कंपनीने पेटीएमनी, ते आता चालू केलं आहे आणि 250 रुपये लिमिट इन्क्रीज झालं आहे। म्हणजे 550 ते 750 टोटल लिमिट झालं आहे। ह्याचा वापर कसा करायचा हे सगळं इथं दर्शवण्यात आलं आहे। वेअर टू यूज, ह्याचा वापर तुम्ही मोबाईल प्रीपेड रिचार्ज, पोस्टपेड रिचार्ज, डी टी एच रिचार्ज, ब्रॉडबँड रिचार्ज, लँडलाईन रिचार्ज, डाटा कार्ड रिचार्ज, केबल टी व्हीचा रिचार्ज, असे बस तिकीट बुकिंग करू शकता, फ्लाईट, ट्रेन, मूवीज तिकीट, किंवा पेटीएम मॉलवरून कोणतीही वस्तू खरेदी करू शकता, पेट्रोल पंपावर, ग्रोसरी मॉल्स, रेस्टॉरंट्स अँड मेनी मोर कम। इथं पासबुकमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही यूज केलेला यांचा वापर केलेला सगळं दर्शवून येतील। इथं मी रिचार्ज केलेले आणि पे केलेले पैसे दाखवत आहे सगळं। 149 हे रिचार्जचे अमाऊंट आहेत। तर मित्रांनो, जर काही शंका असेल तर खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।